Jai Ram Krishna Hari 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 Jai Ram Krishna Hari
परिलाहत जगी जान बली मात जगी जान विली मात जगी जान विली मात ओ परिलाहत जगी जान विली मात जगी जान विली मात जगी जगी जान बली मात जगी जान विली मात देव बैसली सिंहासनी आल्या याच का पुऱ्या धनी आल्या याच का पुऱ्या धनी आल्या याच कपुऱ्या धनी देव बैसले सिंहासनी आल्या याच कपुरे धनी आल्या याच कपुरे धनी आल्या याच कपुरे धनी एका जग बाटे उगवी अनिकाचे कोडे उगवी अनिकाचे कोडे उगवी अनिकाचे कोडे एका चाकै वाले देव बैसल सिंहासनी 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 आल्या याच कपुऱ्या धनी आल्या याच कपुऱ्या धनी भूत कपुऱ्या धनी देव बैसल सिंहासनी नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसल सिंहासनी आल्या याच कपुऱ्या धनी आल्या याच कपुऱ्या धनी आल्या याच कपुऱ्या धनी आल्या या बैसल सिंहासनी आल्या याच विठोबा रखुमा बसले मंडळी चला टाळी वाजवा शाबास विठोबा रखुमा ये चला शाबास विठोबा रखुमा
Deva
Yeah.
श्रेष्ठ सावता महाराज आद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान बोलो रे भाई सब संतन आदि शक्ति कुल स्वामिनी जगदम्बा माते विठल 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 मंडली कबरदारी विठल पंडरीनाथ भगवान मावली दानेश्वर जगद्गुरु तारा महाराज आद्य जगद्गुरु शंकराचार्य भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज आदि शक्ति कुल स्वामिनी जगदम्बा उबारी लाहत उबारी लाहत जगी जानविली मात देव बैसली सियासनी आल्याच का पुर्या धनी एका चकैवाडी एका चकैवाडी उगवी अनिकाचे कोडे देव बैसली सियासनी आल्याच का पुर्या धनी दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो दे तो चुका देव बैसले सियासनी आल्याच का पुर्या धनी विठाला महासौख्य दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी जंजा तुटे भव पासा नमस्कार सष्टांग श्रीरंग दासा समचरण सरोजम सांद्रणी लाभदावम जगडने तपाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवयदवलाशम विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तम आनंदकन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया तंज कृपा दाने कतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दुगा हरिकला पत्नी जीव धरार्ता अवतारम कलंकांग देशो दिका मोदी वक्रम खलानी शवादापनो दार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा हे निवृत्ति उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान Oh,
उभारिला हात जगी जाणविली मात देव आई वैसली सिंहासनी आल्या याचका पुर्या धनी मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम श्री पंडरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेन अथांग दयेन आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान वैर्याने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि महाराष्ट्रातली वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये ज्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आणि वारकरी संप्रदायाचा कळस घातला तुका झाला असे वैर्याने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि सदैव वैकुंठ गमन आणि जिजाई रमण ज्यांनी केलं त्या महान साधूचा अभंग आजच्या या कलशारोहण किंवा मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्तानं निवडलेला आहे. या अभंगाचं नैमित्य हे की ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस हात दाखवला की जगी जाणविली मात त्या त्यावेळेस देव सिंहासनावर बसतात आणि जी काही कोड आहेत त्या कोड्याचं निवारण करण्याचं कोड्याचा संकट निवारण करण्याचं काम भगवंत करत असतो. आजच्या अभंगाचा भावार्थ आहे आणि तुकोबाला या अभंगाचं विश्लेषणाच्या माध्यमातून गोड असं चिंतन सांगतायत. पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा आहे तो असा की आपल्या या श्री क्षेत्र आश्वी म्हणजे आपला हा माळीमळा या ठिकाणी आपल्या या श्री जगदंबा मातेचा कळशारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि संपन्न होत असताना आज या ठिकाणी सकाळी 9 ते 11 मिरवणूक पार पडली तसेच होम हवन पार पडला आणि श्री दत्तगिरी आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आपल्या महाराष्ट्रातील एक खरं तर थोर साधू श्री हरिभक्त परायण दत्तगिरी जी महाराजांच्या शुभ असते या मंदिराचं कळशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. आपण या सोहळ्याच्या या क्षणाचे साक्षीदार आहात आणि या साक्षीदाराच्या माध्यमातून आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. वेळ झालेला आहे, मला माहिती वेळ झालेला आहे, 12:15 वाजत आलेले. माझ्याकडे एक तास उरलाय. एक तासात मला गोड काय सांगायचे ते तुम्ही ऐकणार आहेत आणि मी सांगणार आहे. मागच्या मंडळींना थोडंसं मी बोललोय की थोडंसं तुम्ही पुढे आले की मला बोलायला बरं होणार आहे. तुम्ही पुढे आलेत हा बर 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 हवं येते बरं हवेत राहा हा 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 असं तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सगळेजण या ठिकाणी महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. महाराष्ट्रातील थोर गायनाचारी मंडळी जमा केलेत या ठिकाणी उपस्थित आहे. एका दिवसाचा कार्यक्रम करणं म्हणजे दादा सोपी गोष्ट नसते आणि म्हणून हा एकल्याचा नव्हे आणि म्हणून मेळ जमविला. किती गोड गातात बरं. एकदा टाळीच वाजवा त्यांच्याकरता, टाळी वाजवा. हा जिथपर्यंत माझा आवाज येते त्यांनी हा खरं तर महाराष्ट्रातील थोर गायनाचार्य गायन सम्राट गान कोकळा आदरणीय गायन सम्राट आदरणीय गोड गळ्याचे मालक आदरणीय शिवाजी महाराज कापरी या ठिकाणी महाराज जी उपस्थित आहे. महाराजांचे गोड आभार. किती गोड गाणं आहे. मला वाटतं तुमचा गळा बनवत असताना आई लक्ष्मी मातेनं आपल्या सरस्वती मातेनं काहीतरी वेळ काढला असावा म्हणून एवढं गोड गाणं आहे. आमचे
गणेश आपले शिवाजी महाराज कापरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रातील थोर गायनाचार्य, गायन सम्राट, गाणं गंधर्व, महाराष्ट्रातील ज्यांचं मोठं गाणं आहे, अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं गाणं जातं, अगदी आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील थोर गायनाचार्य सागरजी महाराज गोळवे या ठिकाणी उपस्थित आहे, महाराजांचे आभार. त्याचप्रमाणे बाबा आहेत, बाबा सुद्धा गोड गातात, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनिकरी बाबा आहेत, बाबांचे सुद्धा फार आभार, काय डान्स केला त्यांनी पहिल्यांदा, हा हा, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. पावल्या छान खेळता तुम्ही, हा तुम्हाला घेऊन जाणार आहे आम्ही आमच्या गाडीमध्ये टाकून, कीर्तन संपलं का तयार राहा, हा कपडे बिपडे घ्या बरं का, हा हा हा. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मागून असणारे माझे सगळेच बाबा आहेत, दादा आहेत, सगळे युवा टाळकर आहेत, निवृत्ती दादा आहे, सोपान दादा आहे, आणि माझ्या सगळ्याच आई, सगळे तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग मिळालाय, बरं, आपल्या सगळ्यांचं एक भूषण, नवे नवे आपल्या गावचं भूषण, यात काय नवल, महाराष्ट्राचं एक परमार्थिक क्षेत्रातील, मृदुंग क्षेत्रातील एक भूषण, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, ज्यांचं वाजवणं अगदी महाराष्ट्रात टॉप 10 मध्ये, अगदी आदरणीय हरिभक्त परायण, आमचे जीवलग प्राणप्रिय कंठस्थ, प्राणप्रिय परमार्थिक स्नेही आदरणीय हर्षलजी महाराज ताजने, हा हा, आदरणीय त्यांच्या माध्यमातून मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मिळाला. गोड वाजवणं आहे, गोड वाजवणं यात काय नवल, गोड स्वभाव आहे, हा. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ऐकणारे गोड आहेत, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. बऱ्याच लोकांना बराच प्रश्न पडला असेल की आजचा कीर्तनकार जरा दिसायला, हा बारीक आहे, बरोबर बोलले, हा बारीक आहे, काळजी करायची गरज नाही. दगड उचकला आणि दगडाखाली महाराज निघला, आई बघ कळते ना मी काय बोलते ते, दगड उचकला आणि दगडाखाली महाराज निघला, तो महाराज बारीक असो किंवा मोठा, ठणका मात्र, त्यामुळे घाबरायची गरज नाही, गोड असं चिंतन होणार आहे. आणि ज्यांच्या जीवावर मला बोलायचं आहे, आदरणीय महाराष्ट्रातील गोड असा साऊंड, आदिश्वरी साऊंड सर्व्हिस, आमचे राहुल दादा ताजने, हा, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा बघा. आवाज बऱ्याचदा असं होतं की आवाज वाढवा सांगावा लागतो, पण आज असं आहे की काय करावं लागते आई बोला की, ते बसलेले आज्या काय करावं लागते, कमी करा असं सांगावं लागतंय. आवाज द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आवाजच नाही, त्या आवाजाला क्वालिटी आहे, नुसती क्वांटिटी नाही तर क्वालिटी आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. असा साऊंड कुठंतरी आम्हाला कधीतरीच भेटतो, आणि म्हणून राहुल दादा यांना सुद्धा द्यावे तेवढे, त्यांना कळतंय ते कुठं बास ट्रबल गेन कुठं काय वाढवायचं ते कळतंय. आणि म्हणून राहुल दादा तुमच्यामुळं बरेच कीर्तनकारांना आयुष्य लाभलं, बरं, कारण की कीर्तनकारांना सिस्टीमवाल्यामुळे आयुष्य कमी होत चाललं, पण तुम्ही असे एक सिस्टीमवाले की ते तुमच्यामुळे आयुष्य वाढत चाललं. नाहीतर काही काहींची सिस्टम अशी आहे, त्याच्यावर जर बोललं तर कीर्तनकार ईज होतो पार, हा हा हा. पण आमची यांची सिस्टीम वेगळी आहे, हे कीर्तनकाराला एक ऊर्जा, एक प्रेरणा मिळणारी सिस्टीम आहे. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. महाराष्ट्रातील 2 चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे बघा, हा दोन्ही चॅनलवाले उपस्थित आहे. एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध चॅनल आदरणीय माऊली HD, म्हणून तुम्ही सगळे ना असे चेहरे जरा हसत ठेवा, हा, जे आपल्या चेहऱ्याचं निरीक्षण करताय तिथं, हा आजी बरं का, घरचं टेन्शन ठेवायचं नाही, हा अगदी अगदी फ्रेश बसायचं. माऊली HD आमचे ऋषीदादा पाबळ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि दुसरे चॅनलवाले साई न काहीतरी श्री साई, हा, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांचे विशेष तारुण आभार, हा, विचारांना कीर्तन टाका, भांडणं करू नका, हा हा, दोघांनी त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोघांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करत असताना आई जगदंबेला या कीर्तनामध्ये बोलू आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करू. आई ये महाराज विराजी, आई ये जगदंबा माता विराजी, माता विराजी, आ
रावण मातीमध्ये जन्माला लागतो. याच्यापेक्षा भाग्य आणि याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये नाहीच. आज आपल्याला बरोबर देव कशा करता येतो, मंदिराची स्थापना कशा करता होते याचं गोड असं उदाहरण पाहिजे. महाराज म्हणतात की पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्म झालाय तर याच्यापेक्षा भाग्य आणि याच्यापेक्षा पुण्य आणखीन काही नाहीच आहे. हे मातीमध्ये जन्माला येणं म्हणजे भाग्यच आहे. बघा, आदरणीय बाबा म्हणतात की माती कपाळा लावावी या भारत देशातली, भारत देशातली महाराष्ट्रातली माती कपाळा लावावी हा देह पवित्र होतो इतकी पवित्र माती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश जिथे हरिचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश जेथे हरिच दास जन्म घेते. जेथे हरिच दास पवित्र आज पावन मातीमध्ये जन्माला आलात मग जाग व्हा. आता तुम्ही म्हणतात मग जाग व्हा, आम्ही काय झोपले लोक, दहा ते अकरा की दहा ते बारा कीर्तन होतं, बारा ते एक करायला लागले तरी आम्ही जागच आहे. जागा असू नका. मग ऐकस जागवायला सांगतात तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात जागवण्याचे दोन प्रकार आहे बाबा, एक बहिर्मुखातून जागवणं आणि एक अंतर्मुखातून जागवणं. मग देवाला जी जागवण्याची गरज आहे ती अंतर्मुखातून जागवण्याची गरज आहे. महाराज म्हणतात आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या रे चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी बागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो. जागवण्याची गरज आहे आणि त्याच्या चरणाजवळ जाण्याची गरज आहे. का? आपण पवित्र आणि पावन मध्ये पावन मातीमध्ये जन्माला आला. कोणती माती, कोणत्या राज्यामध्ये जन्माला, थोडंसं म्हणतात कोणत्या मातीमध्ये जन्माला आला, कोणतं राज्य आपल्याला हे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला, नगर जिल्ह्यात. हा नगर जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला, संगमनेर. जर तुम्ही बोला चला, तुम्ही बोलले तर मला फार बरं होईल. कोणता तालुका बाबा, आपल्या संगमनेर, संगमनेर तालुक्यात जन्माला. संगमनेर तालुक्यामध्ये जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य पुण्य असावं लागतं का? सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी बघितले तर तो कोणता तालुका आहे, संगमनेर आहे. सगळ्यात जास्त जास्तीत जास्त संख्येने कीर्तना लोक येणारी लोक सुद्धा कोणता तालुका आहे, संगमनेर आहे. सगळ्यात जास्त आता बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुका सुद्धा संगमनेर आहे. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका म्हटलं तरी संगमनेर आहे. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारी मंडळी सुद्धा पलीकडचा तालुका आहे, आपला नाही. सांगायचा मुद्दा हा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. किती माहिती का, किती तेरे मिट्टी हे मिल जावा गुल बनके, हे खिल जावा इतनी सी है दिल को अरजू, तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में ले जावा इतनी सी है दिल को अरजू. कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र हमेशा तेरा नाम रे. एवढ्या पवित्र आणि पावन मध्ये मातीमध्ये जन्माला आला तर जागवा आणि त्याच्या चरणाजवळ जाण्याची कधीतरी आश ठेवा. आईच्या चरणाजवळ जाण्याची आश ठेवा. आरती आली आज आपल्या घरामध्ये, मग तिला कधीतरी सन्मानानं जर पूजायचंय तर कधीतरी तिच्या नामामध्ये इतकं दंग व्हा, इतकं दंग व्हा. एक गोड वाक्य सांगतो तुम्हाला समजेल. बघा, आई लोकांचं भजन करण्यापेक्षा आपल्या जगदंबा मातेचं भजन केलेलं कधी चांगलं, कळतं ना मी काय बोलतो ते. लोकांचं भजन करण्यापेक्षा जगदंबा मातेचं भजन केलेलं आई कधी चांगलंच, म्हणून भजन करा. कारण की या देहाची गॅरंटी नाही. किती गोड सांगितलंय, अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या माणसा, कधी लागे कधी लागे. कधी लागे
बर काय लक्ष द्या असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया नको तू घालवू आया पघुन घे शेंदरी मूर्ती आता जगदंबा मातेची जायचंय हे नियमच आहे निसर्गाचा आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला हां देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला पण जागवा हां त्याच्या चरणाजवळ जाण्याची कधीतरी आश ठेवा पण आई एक महत्वाचा मुद्दा सांगा दादा बरं का महाराज शिवाजी बाबा सागर दादा या जगतामध्ये देवाजवळ जाण्याकरता हर्षल बाबा की देवाजवळ आईजवळ जाण्याकरता दोन गोष्टी महत्वाच्या बऱ्याच कीर्तनकारांनी बाबा आपल्याला सांगून ठेवलं की देवाला प्राप्त करा पण देव मिळतो तरी कशानं हे सांगा देव मिळतो फक्त दोन गोष्टीने पैसा लय असेल तर देव मिळतो बरोबर पैसा असला की देव मिळतो बरोबर नाही पैशानं जर देव मिळत असता तर धीरूभाई अंबानी सारख्या माणसानं आखी प्रॉपर्टीज लावली असते नाही मिळत देव पैशानं मिळतच नाही मग देव कशानं मिळतो भावानं आणि प्रेमानं देव मिळत भाव आणि प्रेम जर तुमच्या जवळ असेल तर देव मिळत अरे देवच नाही जग जरी जिंकायचं तरी मग आई प्रेमच लागल साने गुरुजी लिहिलं ना खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा आपलं जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजी लिहिलं ना मग प्रेम अर्पण करा प्रेमा आणि भावाशिवाय देव मिळत नाही मी गोड तुमच्या काळातलं वाक्य विचारू का आई बाबा बरं का लक्ष द्या माझ्याकडे तुमच्या काळात तुमचा काळ आई जर तुमच्या काळात जुन्या काळात जर गावात जर एखाद्यानं ट्रॅक्टर आणला बरं का आजी गावात जर एखाद्यानं ट्रॅक्टर आणला तर गाव काय करायचं बोला काय करायचं बघायला जायचं बरोबर ना बघायला जायचं आता बाबा ट्रॅक्टर आणलाय पण आणि पलटी झाला तरी कोणी पाहायला जात नाही म्हणजे जुन्या काळात एकमेकाबद्दल प्रेम आणि भाव होता आता ते राहिलं नाही थोडस आणखीन पुढे जाऊन सांगू का या जगाला जिंकण्याकरता त्या दोन गोष्टी जर अर्पण केल्या तर महाराज म्हणतात शिवनाथ महाराज सुद्धा वेळेवरच येते हा आणि मग ते येण्याकरता तो मिळण्याकरता भाव आणि प्रेम लागण आणि भावानं प्रेमानच माणूस कीर्तनात देवाजवळ येतो बरं देवाजवळ येण्याकरता हा राणा उभे राहा विठाला विठाला मंडळी येण्याकरता सुद्धा प्रेमच लागत आमच्या हर्षल महाराजाचं प्रेम म्हणून इथपर्यंत आली मंडळी हा हा सांगू का या जगतामध्ये प्रेमा आणि भावाशिवाय देव मिळत नाही पण हे आयुष्य जात आहे पहा काळच जपत असे हा म्हणून सावध व्हा वेळे सावध व्हा
काकड्यामध्ये सांगितले, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन। येतो तो फक्त त्याला बोलवण्याची आर्थता असावी। कोणी बोलवलं? अरे आमच्या सावता महाराजांनी मळ्यात बोलवलं त्याला। हा आला ना तो, अरे म्हटले ना सावता महाराज, आम्हाला तुझ्या जवळ यायची गरज नाही, तूच आमच्या जवळ आहे। कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघा झाला माझा रे, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी। आणि म्हणून तो देव मिळण्याकरता भावन प्रेम लागल, ते महत्वाचं आहे। मग का भावाने प्रेम लावायचंय? महाराज या शरीराचा मिनिट सुद्धा गॅरंटी नाही। क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तो राय ओळसागा। म्हणून वेळे सावध वा, जसं तुकोबाराय म्हणतात मी सावध झालो आणि हारीच्या आलो जागरणा, सावध होण्याची गरज आहे। मग सावध कसं वा? या शरीराचा उद्धार करण्याकरता सावध वा। तुकोबारायचं जजमेंट बघा, तुकोबाराय म्हणतात काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, आणि ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे। मग हे उद्धाराची अपेक्षा असावी। तसं बघितलं ना बाबा शिवाजी बाबा, बरं का शिवनाथ बाबा, सागर दादा, या जगतामध्ये संसारिक आणि परमार्थिक, राहुल दादा, हे दोन आस आहे। कोणत्या? परमार्थिकाची आस वेगळे। काय परमार्थिक म्हणतो? मला देऊ कधी भेटल, आणि संसारिक म्हणतोय मला माय बायका पोर कसे ठीक राहतील, हे संसारिकाची आस। ह्या दोन्ही आस वेगळ्या आहेत, पण या दोन्ही आस व्यतिरिक्त महाराज म्हणतात ही शरीराची आस व्यक्त करून घ्या, कारण की शरीरातून शरीर जायाचे ठेवणे, पण या शरीरातून काय करा, परम भाग्याची संपत्ती प्राप्त करून घ्या, आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात। अशीच लोक आपल्या नगर जिल्ह्यातल्या लोकांना मिलय सांगत आलोय कायम, स्वतः करता वेळ काढा, कधीतरी स्वतः करता जगा। लोक गेल्यानंतर ना दादा आपलं नाव एक मिनिट सुद्धा शिल्लक राहायला तयार नाही। बघा एखादा मनुष्य जर हॉस्पिटलमध्ये गेला ना, त्याचं नाव बाबा घरी वस्तू सुद्धा शिल्लक राहत नाही। पटवून देऊ का? हॉस्पिटलमध्ये गेला ना माणूस, लोक त्याचं घरी वस्तू नाव सुद्धा घेत नाही, मग लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली। लोक एक मिनिट सुद्धा नाव शिल्लक राहत नाही माणसानं, कमवते नाव तू का म्हणे एका मरण्याची, आणि उत्तम चिवरे कीर्ती मरणाधी सावध व्हावे। Hey!
टाळी वाजवा छान पैकी आहे इतकं प्रमाण गोड दिलं तुमच्या ऊस आहे ना ऊस 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 बरं आहे गाडी येते ना गाडी आली का ती क्वायता मारते बघा कळते का मी काय बोलतो ते गाडी भरताना ऊसाला क्वायता मारित्यात आणि क्वायता कशा करता मारित्यात कशा करता गाडी चांगली भरावा बा वजन भरावा आता हे क्वायता मारण्याकरता उभे केलेत कीर्तनात हे क्वायता म्हणजे वजन आहे वजन आणि यांनी क्वायता मारला म्हणजे ती प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाच्या माध्यमातून गाडी अशी फिट भरती आणि फिट भरली का वजन वाढतं कशाचं कीर्तनाचं कीर्तनाचं वजन प्रमाणाच्या माध्यमातून वाढतं एवढं प्रमाण फिट दिलं की पाचर घालाय जागा सुद्धा शिल्लक नाही वा याला म्हणतात प्रमाण देणं हा मरणाआधी हा आणि कीर्ती करूनही मारावे किती गोड प्रमाण सांगितलं मग माणसानं कीर्ती करूनच मारावं आता मोबाईल काढा घरी गेल्यानंतर आणि स्वतःचा नंबर जर पाठ असेल ना तर फोन करा त्याच्यावर फोन करा स्वतःच्या नंबरवर फोन लावून बघा तुमच्याच मोबाईलवरून तुमचा नंबर तुमच्याकरता काय सांगतोय बघा आपण ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे काय हो आई काय व्यस्त आहे मग आजपर्यंतचं आयुष्य जगलात कोणाकरता जर तुम्हीच तुमच्या करता व्यस्त आहे तर माणूस आजपर्यंतचं आयुष्य जगलात तरी कोणाकरता स्वतः करता जगा मी नगर जिल्ह्यातल्या माणसांचं थोडंसं पाहतो स्वतः करता जगतच नाही माणसं स्वतः करता जगा कधीतरी स्वतः करता चांगली कपडे घ्या चांगली चांगलं चांगलं जगा कारण की आनंद राऊत म्हणतात आनंद या जीवनाचा सुगंधा प्रियत राहावा पाव्यातला सूर्य येथे ओठातून उगळावा स्वतः करता वेळ काढावा माणसानं आणि मग असंच एक मनुष्य 50 वर्ष काबड कष्ट केली आणि काबड कष्ट केल्यानंतर तिने एवढं काबड कष्ट करत करत असताना एक दिवस असे आश्वेतले 2-4 लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर ती लोक म्हटली अरे काय तू माणूस आहे स्वतः करता वेळ काढ आणि स्वतः करता जग त्यालाही पटलं तो म्हटलं मग काय करायचं तो म्हटला उद्या गाडी घ्यायची फर्निचर आपलं फॉर्च्युनर गाडी घ्यायची फॉर्च्युनर गाडी घ्यायची मस्तपैकी जगायचं 35 लाखाची गाडी आणायची जगायचं मस्तपैकी मस्तपैकी राहायचं त्यालाही पटलं म्हटलं मग आज काय करायचं गावातली 2-4 पूर आली हा सध्या ट्रेंड आलाय ते म्हटले तू बड्डे घालायचा नव्हता बड्डे त्याचा सरकारी बड्डे होता 1 जून ते 6 जून म्हटलं मग तो बड्डे नाही आजच बड्डे घालायचा ओढून ताडून बड्डे घातला आख्या गावाला बिर्याणी जीव घातली आख्या गावाला डीजे लावला गावही नाचलं बड्डे माझ्या भावाचा अख गाव नाचलं आणि गाव नाचल्यानंतर रात्री गाव झोपायला गेलं सकाळी उठ ते रात्री ते झोपायला गेलं सकाळी त्याला उठवायला यम आलं उठा जागे वारे यमान काकड आरती त्याच्या दारावर चालू केली यमान यम म्हटलं उठ तुला न्यायला आलोय तो म्हटला जमणार नाही मा रात्री गावानं बड्डे घातलाय जमणार नाही तू म्हटलं तुला यावं लागेल तू म्हटलं तुझं यादीमध्ये पहिलं नाव आहे तुला यावं लागेल हा म्हटलं जमणार नाही मला आज फॉर्च्युनर गाडी घ्यायची तरी जमणार नाही म्हटला ही जमणार नाही म्हटल्यानंतर यादीमध्ये पहिलं नाव याने दाखवलं यावं लागेल संसारातली माणसानं लय बनले तुम्हाला माहिती नाही आज आपलं कळशारून झालं तुम्हाला माहिती का ब्रह्मचारी माणसालाच वर कचडी त्यात माहिती का कळस बसवायला कळस बसवायला वर ब्रह्मचारी माणसाला वर कचडी त्यात त्याचं असं कारण आहे त्याला जर वर चढवलं आणि त्याचा जर पैसा टाकला आणि ते जर खाली पडलं त्याच्या मागणं पुढं कोणी नसते म्हणून वर चढित यात बाकी काहीच कारण नाही हा संसारातली माणसांना लय बनलेत हा तर काय करा काय करा आई बर का इकडे लक्ष द्या आणि त्याला ते म्हटलं मी 5 मिनिटं थांबा घरात गेलं त्यांनी घरात दूध गरम केलं गरम दुधामध्ये जो 4-5 झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि त्या यमाला आणून दिलं यमही प्याला खुशाल 5 वाजता यम पिलं 8 वाजले 10 वाजले तोपर्यंत या पट्ट्यानं यादीत पहिलं नाव होत ना व्हाइटनर पेननी खुडलं खालून 1 नंबरला लावून दिलं म्हटलं 2-4 वर्ष कसे निघून जातील खालून 1 नंबरला लावून दिलं आणि संध्याकाळी 5 वाजता यम उठला म्हणला वा काय पाहुणचार केलाय माझा कृतत्र्यता द्वापार कली 4 युग निघून गेली पण असा पाहुणचार माझा कोणी केलाय नाही आणि करणार नाही तू काहीतरी माग तो वाटला काही माग नाही माणूस वडिलाची रीत जाणं म्हटलं मागणं आमच्या रक्तात नाही तुम्हाला काय द्यायचं ते द्या म्हटलं मग एक काम करतो यम म्हटला मीच देतो म्हटलं आता तुझ्या नावापासून सुरुवात करायची ना नाही नाही तुझ्या नावापासून नाही खालून 1 नंबरला जे नाव आहे ना तुम्ही किती प्रयत्न करा ज्या दिवशी आपलं संपलंय ना दादा त्या दिवसांनी आपल्याला हात देव ठेवावा लागणार आहे महाराज म्हणतात की या जगतामध्ये हे जाणार आहे पण हे नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून एका ठिकाणी सांगितलंय हरसिंह जायगी
तेरी हालत काम नाएगी तेरी दोना मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का करे एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का करे एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी करे एक ना एक दिन बदलना पड़ेगा शरीर एक ना एक दिवस आपल्याला ठेवायचे मग सावध वाव आणि त्याच्या चरणाजवळ तिच्या चरणाजवळ जाण्याकरता कधीतरी आश ठेवावी आणि कशी आश ठेवावी मार म्हणतात की या जगतामध्ये प्रेमाभावाने तिच्या चरणाजवळ जाण्याची आश ठेवावी आज खरं तर या जगतामध्ये ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट आलं त्या त्या वेळेस माझी आई येतीस आणि ती आली आणि त्या त्या वेळेस तिनं त्या महिषासुरमर्दिनी सारखा खरं तर या ठिकाणी अनेक खरं तर राक्षसांचा वध करण्याचं सामर्थ्य तिच्या हातात आहे म्हणून ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट आलं ज्या ज्या वेळेस खालून हात झाला त्या त्या वेळेस जगामध्ये मात जाणवली त्या त्या वेळेस देव येतोच कसा देव येतो याचंच उत्तर सगळ्यांकरता किती गोड गायलं वा 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 इतकं गोड गायलं उभारीलात हे उभारीलात जगी जाण बोली मात जगी जाण बोली मात हे देव बैसले सियासनी देव बैसले आल्या यास का पुऱ्या पहिल्या चरणात महाराज सांगतात की देव येण्याकरता महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात
की या जगतामध्ये ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस माझी आई माझा देव आल्याशिवाय राहत नाही. मग देण्याकरता आपली कधीतरी आर्थता तितकीच असावी, त्याच आरतीनं आपण त्यांना पूजावं, त्याच आरतीनं त्यांचं खरं तर भक्तिपूजन करावं. महाराज म्हणतात पण हल्लीच्या काळामध्ये कुठंतरी जाणीव व्हायला लागली की देवानं यावं अशी जाण व्हायला लागली. का व्हायला लागली? पूर्वी बाबा खाण्यापिण्याला सगळ्याच गोष्टीला महत्व दिलं जायचं, आता ते दिलं जात नाही. मी आत्ताच आमचं एक गोड वाक्य सांगितलं. मी बाबा सध्या महाराष्ट्रभर येतो ना, पाहतोय काही गोष्टी सध्या जास्त व्हायला लागल्या, थोडंसं बोलून जाईल. पूर्वी खाण्यापिण्याला महत्व दिलं जायचं, आता ते महत्व थोडंसं कमी व्हायला लागलं. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच का म्हणाला, बंद झाल्या शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला, बंद झाल्या शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा जुगारच खेळा म्हणाला. जॅकी सुद्धा तमाकू गातो तोही तेच म्हणाला. जंगली रमी पे आवना महाराज हाही डायलॉग फेमस झाला, जंगली रमी पे आवना महाराज हाही डायलॉग फेमस झाला. दारीवाल सुद्धा गुटखा विकून रातो रात श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळं आमच्या भारतातला तरुण आत मात्र व्हायला गेला, तरुण मात्र व्हायला गेला. कधीतरी माणसानं जागवा, कधीतरी एका गाण्यानं सांगव माणसा माणसासारखं वाग. किती गोड सांगितलंय. माणसा आता तरी माणसात रे, माणसा आता तरी माणसात रे, माणसा आता तरी माणसात रे. माणसानं माणसासारखं जगायची गरज का? मी थोडस माफी मागून वाक्य बोलतो, बघा पटतंय का. दगडाला जर बुक्का लावला तर त्याचा काय होतो? विठोबा होतो. काय होतो? बोला की बोला की बोला. चला काय होतो? दगडाला बुक्का लावला की त्याचा काय होतो? दगडाला भंडारा लावला की त्याचा काय होतो? काय होतो? खोंडोबा होतो. दगडाला शेंदोर लावला की त्याचा काय होतो? मसोबा मारुती राय होतो. पण या दगडाला असा कोणता रंग लावा लागल की त्याचा माणूस होईल? कळतंय ना मी काय बोलतो ते. माणूस आई एखादी गोष्ट ना परोपकाराकरता जगतच नाही. जसं तुकोबाराय म्हटले, आम्ही सगळं काही आयुष्य परोपकारासाठी जगलो. आम्ही वैकुंठवासी हालो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत त्याच करता आयुष्य जगले, पण आपलं आयुष्य थोडस वेगळं आहे. आपण परोपकारासाठी जगत नाही, आपण स्वार्थाकरता जगतो. आता आई जुन्या काळात थोडस विचारतो, आजे जुन्या काळात आखाड श्रावणात लग्न होत होती का ग? होत होती. आजे वाजची का ग? नव्हती होत. आता 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 जरा बोलत चला की आता बाबा आता लग्न होतात. होतात का नाही? होतात. पूर्वी व्हायची का? नव्हती होत. का नव्हती होत? तर काहीतरी तिथीचा काहीतरी मुहूर्ताचा प्रॉब्लेम असायचा. नव्हती होत. आता लग्न व्हायला लागले आणि माझा विरोध नाही बरं का? हो द्या. एक तर आधीच पुरी भेटत नाही, मी कुठून आळा येऊ? हा हा होत नाही. सांग का? लग्न होत नव्हती. आणि आता आमच्या ते गणपतीच्या अगोदर आमच्या काही लग्न झालं. आमच्या शेजारी ना एक जिजी, जिजी इथं नाही ना कोणी जिजी आहे का? कुठं आहे जिजी? जिजे त्याबद्दल बोलतच नाही, तू टेन्शन घेऊ नको. अगदी निवांत बस बरं का. आमची जिजी लग्नाला गेली बरं का जिजे. आमची जिजी लग्नाला गेली. जिजीने आमच्या एक तोळा न्याला लग्नाला. लग्नाला एक तोळा न्याला बरं का? बरं का जिजे? एक तोळा न्याला. आणि एक तोळा न्यायल्यानंतर आपल्या फॉर्च्युनर गाडीत 35 लाखाच्या गाडीत आमची जिजी लग्नाला गेली. आणि फॉर्च्युनिचर गाडीत, हा फॉर आपलं फॉर्च्युनर गाडीत लग्नाला गेली. फॉर्च्युनर गाडीत लग्नाला गेली आणि एक तोळा याला लग्नात गेली. आणि जिजीने एक तोळा पुरीच्या आईच्या हातात दिला आणि तिला म्हटली जाऊ का? आयराची वही लय भरलेली होती, म्हटली आयराच्या वही काय नाव लिहू नको. म्हटली तुया माया लक्षात राहिलं, मग लय झालं. हा एक तोळा घे आणि जाऊ का? कोणाला म्हटली? जिजी पुरीच्या आईला म्हटली. जाऊ का? पुरीच्या आई म्हटली जाय. जिजीने परत विचारलं जाऊ का? ती म्हटली जाय. परत तिसऱ्यांदा विचारलं जिजीने जाऊ का? ती म्हटली जाय ना. तिनेला विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला, शुगर हाय झाली. जिजीला मधीच गार वाजायचं, मधीच गरम व्हायचे. आता काय करावं? जिजी गाडीत बसली, गाडीत ड्रायव्हरनं एका पॉईंटचा इशू बरं का जिजे, 4 पॉईंटवर आला. पण जिजीला काय घाम ओरकाना, जिजी आखी घामानं वल्ली झाली. जिजी घरी आली आणि जिजीला दात खिळ बसली. आणि जिजीची 7-8 वर्षाची पोरगी जिजीला, हा जिजी जिजीचे हाल बघितले आणि मला बोलायला आली. मला घरी अण्णा म्हणतात. अण्णा जिजीला काय? म्हटलं चल बरं काय आलं? जिजे काय आलं?
अण्णा मिलग्नाला गेले होते. म्हणलं मग कोणी काय म्हणलं, हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय. म्हणले मी एक तोळा नव्हतं. म्हणलं का हारला बिरो, हा हारतोय कायचा. म्हणलं मग झालं काय. अण्णा लग्नाला गेले, एक तोळा नेला आणि पुरीच्या आईच्या हातात एक तोळा दिला. हा तिला म्हटले, तिला म्हटले जाऊ का. ती म्हटली, म्हटलं जिजाच्या झालं काय. अण्णा म्या 60,000 एक तोळा नेला. किती हजाराचा? 60,000 एक तोळा नेला. निदान म्या 60,000 एक तोळा नेला. पुरीच्या आईनं माया तोंडावर निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा फेकून मारावं का. माणूस एवढ्या अंकाराचं काय लागलाय. बरं का बाबा, मोठी गंमत आहे. एवढ्या अंकाराचं काय लागलाय. ज्या दिवशी आपण एखादी गोष्ट जगाला देतो ना, त्या दिवशी त्या गोष्टीची अपेक्षा आपल्याला 10 पटीची आहे. महाराज म्हणतात हीच अपेक्षा सोडा, आपलं सुद्धा जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही अपेक्षा सोडा. आणि कशी सोडायची माहिती का? भावानं प्रेमानं सोडा. हे आईजवळ आलत ना असं मागूच नका कायम तिच्याजवळ. हे आई फक्त तुझी आणि माझं नातं हे जन्माजन्माचं असावं असं तिच्या चरणाजवळ मागावं. कारण की संसारात गोष्टी रोजच्याच आहे, रोज दुःखच आहे. दुःख नाही असा संसार नाहीच. दुःख बांधवडी हा या संसार. सुखाचा विचार नाही कोठे, दुःखाच्या संसारात. आणि संसारात जर दुःख आहे तर देवाजवळ एकच मागा. काय मागा? जन्म जन्मी आवी, जन्म जन्मी आवी, बहु पुण्य केले, जन्म जन्मी आवी, जन्म जन्मी आवी, जन्म जन्मी आवी, बहु पुण्य केले, जन्म जन्मी आवी. देवा चरणाजवळ जर गेलेत ना, आज नका देऊ, आज हे ठेवा. हे आई तुझं आणि माझं नातं हे जन्मोजन्मीचं असावं. हा तुझी कृपा माझ्यावर याकरता असावी की हेची दान देगा देवा. जसं तुकोबार आहे देवाजवळ मागतात, तुझा विसरण व्हावा. लोक नाव ठेवण्याकरताच तयार आहे. लोकांचं लय म्हणाव घेऊ नका. लोक आणि आपण जर भक्ती करत असताल तरी आपल्याला त्रासही होईल. कदाचित आपण जर महाराष्ट्रभर हिंडत असतात फिरत असतात तर आपल्याला लोकांचा त्रासही होईल. पण खरं तर काळजी करायची नाही. मी एक वाक्य सांगतो, तुम्हाला जर कोणी नाव ठेवत असेल तर आज तुमचं दुःख हरण करण्याचं काम मी करतो. हाय का, जब तक जिंदा है तब तक लोग निंदा करेंगे, जब तक आप जिंदा हो तब तक लोग निंदा ही करेंगे, वरना लोग मरने के बाद तो तारीफ ही करते है, तारीफ ही करते है. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोक निंदाच करणार, मात्र गेल्यानंतर सगळे मात्र कौतुकच करतील. विसरू नका की आपल्याला या जगतामध्ये तुकोबारांनी सांगितलंय की असावे शेजारी. कोणाचं घर? आमदाराचं घर. कोणाचं घर? निंदकाचं घर. आपल्या शेजारी असावं हे तुकोबारा म्हणतात. निंदकाशिवाय या जगतामध्ये आपल्या जीवनाला अर्थ नाही. असावं मग काय करावं या जगतामध्ये की त्याच्या चरणांगती करता आज ठेवावी. जर तो आलाय तर त्याकरता कधीतरी हा मार्ग महत्वाचा आहे. आणि मार्ग नाही जर केला, हे जर मिळवलं नाही तर जन्म व्हायला जाईल. महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्हायला जाऊ देऊ नका. आणि नाही प्राप्त केलं तर आईला हाय गोड आहे. बघा ना, तिचं वर्णन करायचं जायचंय. आज आपली जगदंबा माता आज बसली. तर मला वाटतं इथं नदी जाती नाही कोणती तरी. बर का, हा माग आहे आपले प्रवरण इथं शेजारीचे. मला वाटतंय हा हा ते गाणं आठवलं मला. मी येताना नदी बघितली. मला ते आज ना आईचंच मंदिर आहे. मला ते गाणं आठवलं बघा. बांगड्याची माळा लिंबावानी डोळा,
उभी आहे नदीच्या काठाला जगदंबा पोतराज आलाय चला चला बाकीचे इकडे या, चला हा हा तुम्ही बसा, तुम्हाला नाही काही, तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे हा हा शाबास हा हाय का महाराज म्हटले की या जगतामध्ये तो भाव आणि प्रेम असायला हवा, आणि भाव आणि प्रेम जर असल तर या जगतामध्ये तो देव मिळेल. 1:06 महाराज बरोबर म्हटले की जर तो भावानं प्रेमानं जर मिळवला तर तो येतो, कीर्तनात येतो, लय येण्याकरता त्याला वेळ लागत नाही. कोण म्हणतं देव येत नाही, पण त्याला बोलवण्याची अर्थता आपल्याकडे असावी. आणि तो जर बोलवला तर तो मिळेल. का नाही मिळणार? तो मिळण्याकरताच आहे. या जगतामध्ये ती अर्थता आपण लावावी, आणि ती जर अर्थता लावली तर या जगतातलं महाराज म्हणतात आई येण्याकरता उशीर लागणार नाही. आज ती आपल्या सिंहासनावर बसते, पण सिंहासनावर बसण्याकरता तिला बोलवावं लागल, आणि बोलवण्याकरता ती आली तर काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, बैसले
ताळी वाजवून छान पैकी किती गोड गायलं बरं. देव बैसले सियासनी, देव बैसले सियासनी, हे आल्यास का पुऱ्या धनी, आल्यास का पुऱ्या धनी, आल्यास का पुऱ्या धनी, याच का पुऱ्या धनी. देव बैसले सियासनी, देव बैसले सनी. देव येतो देवाला बोलवण्याची आर्तता आज आपण तयार केली आहे. आणि देव कोणाच्या घराला येत नाही बरं काय, बरं का? मोठी गंमत आहे. देव येण्याकरता तेवढी आर्तता आपल्याजवळ असावी. आज आपल्या इथं देव आलाय. देव कोणाच्या दरबारात जात नाही, कोणाच्या घराला जात नाही. आपल्या माळीवस्तीवर आज देव माळी मळ्यात आपल्या देव आलाय. ही तिच्या मनात आहे म्हणून ती आली. कोणाच्याही देव घरी जात नाही किंवा आई जगदंबा माता कोणाच्या घरात जात नाही. मी थोडंसं एक वाक्य बोलून जाईल. इरादे लाख म्हणते बनकर तूट जाते. बघा पडते का बघा. इरादे लाख म्हणते बनकर तूट जाते, लेकिन भगवान भी वही आता है जहा वो जाना चाहता है, वो जहा वो जाना चाहता है. म्हणजे देव तिथं येतो जिथं देवाला जायचंय. कारण की देव येण्याकरता तो त्याची जागा तो त्याच ठरवत असतो. म्हणजे आजपर्यंत मला वाटतं आज आपण आपण देवाला तर बोलवलंयच, पण त्याची मनाची इच्छा होती की इथपर्यंत यावं. आणि तो आलाय. आणि तो सिंहासनावर आई आज सिंहासनावर बसले. देव बैसले सिंहासनी, आले याच का पुऱ्या धनी. पण ते येत असताना त्या मनाच्या भावनेतून आपण कधीतरी ती शरणागती केली करावी. आणि ती जर केली तर एकदा प्रेमानं भजन आपण करणार आहोत. एकदा प्रेमानं भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, उभारीला हात सगळी जाण विली मात. देव बैसले सियासनी, आल्या याच का पुऱ्या धनी. आणि म्हणून 1:15 वाजलेले. आता तुम्ही पण एवढ्या वेळ बसलेत बरोबर. मला वाटतं 11:15 कीर्तन चालू केलं होतं आणि आता 1:15 वाजलेले. आणि म्हणून वेळ संपलेला आहे. लय दाटे पिरून उपयोग नाही. दाट पिरलं तर वर कांसला बारीक पडतं. त्याच्यामुळं पेर मापात असावे. आणि म्हणून आज या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1:15 वाजलेले. मला वाटतं आता त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि कसं आहे, निदान म्हटलं शेवटची मंडळी आल्यात त्यांचे निदान 2-4 घास हाताला लागाव म्हणून 15 मिनिटं एक्स्ट्रा घेतले. त्याबद्दल दिलगीर व्यक्त करत नाही. का व्यक्त करत नाही, उलट 15 मिनिटं तुमचा मी सांभाळ केला. कारण की जेथे कीर्तनाची जागा तिथे असे देव उभा, तिथं यम येत नाही. कीर्तनात जिथं कीर्तन चालू आहे तिथं यम येत नाही. आणि म्हणून आज आपल्या दरबारात आई आली, तिला भक्ती सन्मानानं पूजा.
कारण की तिच्यासारखं दैवत या जगतामध्ये आई म्हणजे काय माहिती का तुम्हाला, या जगतामध्ये आपल्या लेकराचे आपरात पोटात घालणारी या जगतामध्ये कोण असेल तर ती आपली जगदंबा माता आहे. ती जगदंबा माता आपल्या घराला आली आहे, तिचा सन्मान करा, तिचं पूजन करा. आणि मंदिर बांधणं सोपं आहे, मंदिरामध्ये मूर्ती बसवणं सुद्धा सोपं आहे, पण तिचं पावित्र्य राखा. कारण की का आजपासून तिचं पावित्र्य राखणं आपल्या हातात आहे. आणि का राखायचंय, मंदिर या मंदिराचा अर्थच असा आहे, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. या तिन्ही गोष्टी जिथं एकत्रित होतात त्याचं नाव आहे मंदिर. आणि ते कोणाचं आहे तर ती जगदंबा मातेचं आहे. आज आपल्या या दरबारात ते मंदिर झालेलं आहे. आज देव आपल्या सिंहासनावर बसलेत, आई सिंहासनावर बसली आहे, तिचं आज या ठिकाणी पूजन झालेलं आहे. नवे नवे आज प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी या ठिकाणी आपल्या सगळ्या माळीमाळ्यातील सगळ्या या ठिकाणी तरुण बांधवांचे या ठिकाणी विशेष तरुण आभार व्यक्त करेल. आमचे रात्री मला आल्यानंतर महाराजांनी सांगितलं की आमचे सगळे तरुण मित्रमंडळ रात्री 12 ते 1 वाजता झोपले. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा बरं. ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांनी अगदी गोड केलं. असं वाटलंच नाही महाराज मी आज तुमचं एका दिवसाचं कीर्तन करतोय, असं वाटतंय आज सप्ताह झालाय. हा सप्त्याचा कालही या ठिकाणी संपन्न झालाय. एवढा गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतोय. पूर्णविराम देत असताना या पुन्हा एकदा गोड मंडळीने अशी गोड साथ दिली. महाराजांनी सुद्धा गोड वाजवलं, तुम्ही सुद्धा गोड टाळ वाजवले. सगळ्यांचे या ठिकाणी विशेष तरुण आभार. कॅमेरेवाले सगळे सिस्टीमवाले दादा राहुल दादा सगळ्यांच्या विशेष तरुण आभार. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. काही चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. ज्यांना एक मुलगा आहे त्यांना दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना दोन आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना तीन आहे त्याने चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही नाही त्याची काही गरज नाही. आमच्या बापाच्या दारात आळंदीला जाऊन बघा, सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, बापच श्रीमंत आहे. मग आम्ही का नसणार, म्हणून झालेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित. मी कीर्तना सुरुवातीला सांगित होतो, हा तुम्ही शेतामध्ये काम करता नाही, करताना सगळे माना डुलवा. हा करताना शेतामध्ये काम, खरं सांगा आई जगदंबा मातेची शपथ आहे. शेवटचं विचारतो तुम्हाला, तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? शपथ आहे खरं बोलायचं. देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या नाहीच करत. हा बरोबर बोलल्या, पण देवाचं भजन करत चला. असं खुरपायला जर गेला ना, असं खुरपा हातात घ्यायचं. खुरपाच म्हणतात तुमच्या का? खुरपा हातात घ्यायचं असं म्हणायचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आणि म्हणून असं भजन करायचंय बरोबर. आणि खरं तर ते भजन कधीतरी करायचंय. आपल्या जणांनी सुद्धा दळलं बघा, किती गोड दळलं. जुन्या काळात आई दळायचे. आजे तुम्ही उठायचे किती वाजता उठायचे ग? तू आजे किती वाजता उठायचे? पाठ 4 वाजता उठायचे पाठ 3 ला 4 ला उठायचे. आणि काय करायचे ते बघा, असं तिने सांगितलं. दळायचे कोणाचं दळायचे ग आजे? तू तुझंच दळायचे, घरचेच दळायचे. आता बरं का आजे, ऐक ना, आता लोक घरचं नाही दळतील, बाहेरच्या सदळे त्या. आणि बाहेरच्या सदळल्यामुळं ती बाहेरचीच कामाला जात आहे. माणसानं दळावं, पण कोणाचं? आपलं दळावं, घरचं दळावं. आणि ज्या दिवशी घरचं दळाल ना, त्या दिवशी आपल्या कामाला येईल. जणांनी किती गोड दळलं बरं. म्हणणार ना माझ्या मागं तुम्ही सगळ्या? हा म्हणणार ना, जरा म्हणा चला. हा सुंदर माझे जाते गा फिरते भोवत, जूसू दोन्ही खुंटे का
ये रे बा विठला तू ये रे बा विठला हो हनुमान सनाज असं कधीतरी दळाव ज्या दिवशी आपलं दळाला बरं का बाबा त्या दिवशी आपल्या कामाला येईल ज्या दिवशी असंच कीर्तन बरं का दादा असंच कीर्तन सांगितलं ते एका सुनबाईने असं लिहून नेलं घरी म्हणले आता दळायचं लोकांचं बंद करायचं मग आपलं दळायचं ते लिहून नेलं घरी आणि रात्री मी मुक्कामाला थांबलो मुक्कामाला थांबल्यानंतर अशी बडबड करायची मला सवय माय आई म्हणते तो त्वान जर खापराचा असत ना आणि मला बडबड करता करता चार दोन वाजले रात्रीचे आणि सकाळचं 8 वाजता उठलो ज्या घरात होतो ना मुक्कामाला त्या घरातल्या सुनबाईनं जात घेतलं जात्या काय म्हटली माहिती का पहाटीच्या पार्यामध्ये जातो वाज वांगा वांगा ग सई बाई ग बाई म्हटलं वा 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 आणि पुढे म्हटली पहाटीच्या पार्यामध्ये जातो वाज वांगा वांगा ग सई बाई ग बाई जातो वाज वांगा 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 ग वांगा म्हटली बिघडली गड्या आतापर्यंत चांगली होती आणि पुढे म्हटली आता मी कशात झोपलो तुमच्या कधी पांघरून गेला काय म्हणतात गोधडी दमकोंडी सुंदरी लेपाटी वाकड याच्यापैकी काय म्हणतात गोधडी त्या गोधडीत मी झोपलो ती पुढे काय म्हणली होती जात वाज वंगा वंगा आज मी कशात झोपलो तो गोधडी ती पुढे काय म्हणली होती जात वाज वंगा वंगा उठरे गोधडीतल्या स्वांगारे मला मी त्या दिवशी गाडीच घेऊन टाकली म्हटलं मुका मला थांबणं बंद लोक कशी काढतील काय सांगता येत नाही म्हणून माणसानं दळावं आपलं दळावं कसं दळावं माहिती का बला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना कांटे बन नाही कोणाचं चांगलं करता आलं तर करू नका निदान वाकड तरी करू नका कारण की वाकड जर केलं तर घातलिया भय संगमनेरला जाणे नाही नाही घातलिया भय नरका जाणे म्हणून चांगलं करावं चांगलं काय हल्लीच्या काळात देव भेटत नाही बऱ्याच लोकांची ओरड आहे मी सांगून जाईल देव भेटत नाही का देव भेटत नाही थोडस एक शेवटचं वाक्य बघा वेळ संपलाय माझा हल्लीच्या काळामध्ये देव भेटत नाही का देव भेटत नाही थोडस उत्तर सांगून जाईल कपडे झाले छोटे म्हणून लाज करून येणार कपडे झाले छोटे अरे लाज करून येणार अन्न झालंय हायब्रिड म्हणून दादा आरोग्य करून येणार माणूस झालाय पैशाचा म्हणून माणूस की करून येणार आणि भक्ती झालीय स्वार्थी म्हणून देव कुठून येणार साजिकच गोष्ट आहे देवाला प्राप्त करण्याकरता भावन प्रेम लागतो आपण म्हणतो ना देव आशा न पावायचा जर तुम्ही म्हटले तर लय बरोबर आता हा हा देव आशा न पावायचा म्हणा आता मोठं संपायचे मला हा हा देव आशा न पावायचा सकाळी नाश्ता नव्हता केला हा मोठ्या ना म्हणा देव आशा न पावायचा देव बाजारचा भाजीपाला ए म्हणी नाही भाव म्हणी नाही भाव देव आशा न भेटायचा देव आशा न पावायचा देव बाजार द भाजीपाला देव बाजार द भाजीपाला आणखी दगडाचा देव त्याला वडर दगडाचा देव त्याला ए मातीचा देव त्याला पाण्याचा लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव आशा न पावायचा नाही रे देव आशा न भेटायचा देव बाजार द भाजीपाला नाही रे म्हणून त्याला मिळवा म्हणतात ना तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी
आणि म्हणून त्याला मिळवा लांब नाही तो आणि म्हणून त्याला मिळवण्याकरता कधीतरी आपली आर्तता असावी. तो आलाय देव बैसलेसी हसणी हाल्या याचका पुर्याधनी तो आलाय आणि त्याला पूजा हाताला लांब नाही बरं का. आपण म्हणतो ना तूच आहे हा तुझं पाशी बरी तू जागा चुकलाशी आपल्या जवळच आहे आणि म्हणून त्याला मिळवा आणि जर मिळवलं तर आयुष्य सार्थकी लागेल. आणि तू मिळवत असताना ती आर्तता आपल्या आपल्या जवळ असावी आणि जर ती आर्तता असेल तर ती भजनाची सुद्धा आपल्याला गोडी लागल. मग भजन कोणतं ज्ञानेश्वर माऊली मात देव बैसली आल्या याच का पुर्याधनी. दोन चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलाय. आज आई आई जगदंबा माता महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुलस्वामिनी जगदंबा माता आपल्या या दरबारामध्ये आपल्या या माळीमळ्यामध्ये हजर झालेली आहे. आज तिचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ज्यांच्या हातातून या ठिकाणी बा खरं तर या ठिकाणी कलशरोण झाला हरिभक्त परायण गुरुवर्य बालब्रह्मचारी श्री हरिभक्त परायण दत्ता गिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण झालेलं आहे. पवित्र असा कलशारोहण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्या सगळ्यांना आई जगदंबा माता पवित्र असं आयुष्य देवो आरोग्य देवो एवढी आकल्प प्रार्थना तिच्या चरणाजवळ करतो. ह्या वर्षी एक दिवसाचा सोहळा संपन्न झालाय. पुढच्या वर्षी सप्ताह होणार आणि सप्त्याचा सुद्धा असाच काला होणार. खरं तर गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. द्यावे तेवढे धन. आणि माझा आशीर्वाद कुठं व्हायला जातच नाही. हा माझा आशीर्वाद चांगला आहे आणि सक्सेस होतो यांना माहिती. हा हा पण त्याचं हा 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 म्हणून हा हा आणि म्हणून या ठिकाणी तंतोतंत तुम्ही सुद्धा पालन करावं असं मला म्हणायचं आहे. हा हा आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्या भूषण नवे नवे महाराष्ट्रभर ज्यांचा मृदुंग वाजत नाही तर बोलतो आदरणीय हर्षलजी महाराज ताजने यांच्या अथक प्रयत्नातून मला इथपर्यंत नेण्याचा योग मिळाला आणि ही सेवा करण्याचं परमभाग्य सौभाग्य मला मिळालं आणि सेवा करण्याकरता या ठिकाणी मला खरं तर या ठिकाणी संधी दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे ऋणी आहे आभार आहे. राहुल दादा आमचे सगळे गायनाचार्य शिवनाथ दादा आहे शिवनाथजी महाराज आहे आदरणीय सागर दादा आहेत आदरणीय शिवाजी महाराज आहे सगळ्यांचे विशेष ऋणाभार. पिटीवाल्यांनी गोड अशी पिटी वाजवली टाळवाल्यांनी गोड अशी टाळ वाजवली विणेकरी बाबांनी गोड असा विना वाजवला खर्जातला टाळ खर्जातली तार जे छेडत राहिले त्यांचे सुद्धा आभार सगळ्यांचे विशेष ऋणाभार. राहुल दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवायची छानपैकी सिस्टम लावली सगळ्यांचे विशेष ऋणाभार. हे रोपटा आज लावलंय ई वलेशे रोप लाविले द्वारी त्याचा विलु गेला गगनावरी. हे सोळा नक्कीच जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत या ठिकाणी नक्कीच राहील अशी आज ठेवतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. शेवटची चाल कॅन्सल ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ञांचा आत्ताच फोन आला की आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम.